विधानसभेच्या 5 राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा. ह्यामध्ये तुम्ही किती लोकांना काही जर 10,000 विचारतात, 25,000 विचारतात, 50,000 विचारतात, 60,000 विचारतात, आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. आणि त्यांनी सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेली आहे, आम्ही त्याची काळजी घेऊ. आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे, त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला करायचा आहे. दादा, पण एबीपी माझा आणि सी वोटरचा जो सर्वे बऱ्यापैकी बरेचदा खरा ठरलेला आहे. सांगितलं ना की आम्ही आमचं काम करू. मी तुला मगाशी काय सांगितलं की त्याच्यात तोही विषय अमितभाईंच्याकडे आहे. अमितभाईंकडे एकूण 6 विषय आहेत, त्याच्यात कांदा आहे, त्याच्यात इथेनॉल आहे, त्याच्यात विकास मंडळ आहेत विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र, त्याच्यामध्ये असे काही एक माईंडचा विषय आहे, असे 6-7 विषय आहेत, त्याच्यामध्ये आम्ही तो विषय तिथं घेतलेला आहे. त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे. मी प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. वंचित, तुमच्या सोयीनुसार तुम्ही म्हणताय काम करायची म्हणजे काम करायला वेळ आहे तुमच्याकडे अजून. आता तुम्हाला तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे वंचित महाविकासच्या विरोधामध्ये 48 जागा लढवणार आहे. मला त्याबद्दल तुम्ही आता काही अंदाज करू नका. तुम्ही काही ज्योतिषी नाही, मी पण काही ज्योतिषी नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी चालत असतात हे आपण लक्षात घ्या. पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत. समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते पहिलं सांगा. जर तुम्ही पहिलं पंतप्रधान पदाचे उमेदवार दुसऱ्या बाजूचे सांगू शकत नाही, जे येतील प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे, सांगतील, जनता जनार्दन तुलना करेल, तुम्ही पण तुलना कराल की मोदी साहेब पाहिजे की ते व्यक्ती पाहिजे, आणि तुम्ही पण कुठं बटन दाबाल त्याचा आत्मपरीक्षा आत्मचिंतन आपण करा. शेवटी आज मी खरोखरीच सांगतो, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे, आत्ता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहायला मिळत नाही. ठीक आहे ना, त्याच्या संदर्भात वेळोवेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. इतर पण बाबतीमध्ये शेतकऱ्यांना 6,000 त्यांनी 6,000 आम्ही असं 12,000 पॅकेज वर्षाचं त्या ठिकाणी दिलं. 0% व्याजाने पीक कर्ज आम्ही दिलं. शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा उतरून आता अग्रिम 25% रक्कम परवा दिली, ती 2200 कोटी रुपयाची दिली. आता पुढचे पण पैसे इन्शुरन्स कंपनीच्या संदर्भात एक्झॅक्ट आपल्याकडे आकडेवारी रब्बीची येईल, ती आकडेवारी आल्यानंतर किती टक्के पैसे इन्शुरन्सचे जाणार आहेत ते त्या ठिकाणी ठरेल. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा प्रोपोगंडा करत असतात, त्यामध्ये देशाचं हित कुणाच्या हातात योग्य पद्धतीने राहील, कोण देशाची सुरक्षितता मजबूतीनं करू शकेल, जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करत असताना ह्या देशाची प्रतिमा उंचवण्याचं काम हे कोण का करू शकेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये एक मुद्दा बघून त्या ठिकाणी चालत नाही, त्याच्यातले अनेक कंगोरे असतात. आणि आत्ताच आपण 3-4 निवडणुकांचा 3-4 राज्यांच्या निवडणुकांचा अनुभव घेतलेला आहे, त्यावेळेस पण आपण बघितलेला आहे छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थानला काय निकाल लागलेले आणि तेलंगणाला पण कशा प्रकारचं चित्र. तेलंगणाचे तर मुख्यमंत्री जे होते पूर्वाश्रमीचे ते तर सगळ्या तुम्हाला जाहिराती द्यायचे आपल्याकडे पेपरच्या पानाच्या पाना जाहिराती, मी असं केलंय, मी तसं केलंय, मी हे केलंय, मी ते केलंय, तरी देखील ते एका मतदारसंघात पराभूत झाले नाही, एकाकडनं निवडून आले आणि त्यांचं सरकार गेलं. हे असं आहे, तुम्ही अंदाज व्यक्त करतात म्हणजे मतदार तशाच पद्धतीनं मनामध्ये विचार करतात असं समजण्याचं कारण. 2 दिवस तुम्ही फार आक्रमक भाषण करताय, काल तुम्ही शरद पवार आपल्याला त्रास होतोय का? माझं मी का भाषण करावं ह्या संविधानाने मला तो अधिकार दिलाय, त्या अधिकाराच्या बद्दल आपण मला टीका टिप्पणी करू शकत नाही. टीका नाही, प्रश्न आहे. तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं नाही थेट,
पण काल असं स्पष्ट म्हटलं की आता इथून पुढे माझं ऐकायचंच, हा तुमचा आता कमांडिंग स्टँड आहे का? मी माझ्या मतदारांशी मी काय बोलावं तो माझा अधिकार आहे. मी तुम्हाला सांगितलं का तुम्ही माझं ऐकू नका, मी त्यांना आव्हान केलंय तुम्ही माझं ऐकायचं, आणि तो माझा कार्यकर्ता आहे. मी मतदारांना नाही आव्हान केलं, माझ्या कार्यकर्त्यांना केलं, आणि तेवढं माझं कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर उपमुख्यमंत्र्यांच्या इव्हन काल देवेंद्रजींनी पण त्यांना आव्हान केलं, त्याचबरोबर काही मंत्रिमंडळातले सहकारी चर्चा करतात, चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न मनापासून महायुतीचा चाललेला. पाण्याची पातळी पाहता भविष्यात नवीन वर्षात पाणी कपात लागू होऊ शकते का पुण्यामध्ये? मी सांगितलं ना की मार्च मध्ये आम्ही कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊ, त्यावेळेसची वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाहू, मग निर्णय घेऊ. आत्ता काहीतरी बोललो की लगेचच ब्रेकिंग न्यूज सुरूच कराल आणि पुढे कर लगेचच काळजीमध्ये पडतील. कशाला त्याचा काळजीत पाडता? साधारण पुणेकरांना जेवढं गरजेपुरतं पाणी लागेल तेवढं पाण्याचं नियोजन करण्याचा मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे.